लक्ष्य ठेवून होते ना, लक्ष्य ठेवून होते ना, इकडे का इकडे गोर नका, बरणी आण एखादी जर असल मोठी बरणी तर हो मोठे ओके ढगेनी नंबर दिला मला वनिक्स काटे देने कधी ठीक आहे मोठी बंद करो तो हाँ लांबीला कमी पण जाडले रे एवढे जाड किती चांगला असं जाड येऊ खाल्लं बर का इकडून येतील दाखवित बघ खाल्लं बघ तिकडून तोंड लक्ष ठेव निघले निघले एवढी खास नाही करू का तिथे हाती हाती काठी घ्या हे इथं राहील त्यांना त्यांच्या जवळ आहे मग त्यांनी आता बनवलं इथे ते सबर वांडे ते खडा नि आता घेऊ काठी हा असू द्या ना काठ्या तुमच्या हाताला मुंड वर पडते बरोबर ना आज पण कुठं बघू शकता मित्रांनो आपण पॅक केलंय रे सक्सेसफुली आता थोड्या वेळानंतर त्याला फॉरेस्ट मध्ये रिलीज करू बघू शकता गोनस साप कर बंद चालू
बघू शकता मित्रांनो आताच पकडलेला गोनस साप आता आपण फॉरेस्ट मध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहे. बघू शकता कशा प्रकारे हा फुसकऱ्याचा आवाज काढतो. कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज काढत होता. कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज काढणं त्याचा चेतावणी आवाज आहे की माझ्यापासून लांब राहा, माझ्यापासून तुम्हाला धोका आहे. तर आता आपण याला फॉरेस्ट मध्ये रिलीज करू. बघू शकता कशा प्रकारे तो अतिशय फुल साईज. मित्रांनो हिवाळा चालू असल्यामुळे गोनस सापाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. हिवाळ्यामध्ये म्हणजे त्याचा प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे ते एका ठिकाणी एक किंवा दोन किंवा कधी कधी तीन सुद्धा आढळू शकतात. त्यामुळे काळजी घ्या. थंडीचा सीझन चालू आहे. गोनस साप अतिविषारी साप आहे. याच्यामध्ये हेमोटॉक्सिक नावाचं विष आढळतं. हे विष आपल्या रक्तावरती हल्ला करून आपलं रक्त गोठवून माणसाला मारतं. लक्षात घ्या हा गोनस साप कशा प्रकारे हा तुम्ही त्याची ओळख एकदम सोपी आहे मित्रांनो. असं साप दिसलं अजगर किंवा अजगराचा पिल्लू म्हणून त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ जर फेसबुकवर जर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.